हेलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन माय यूट्यूब चैनल शिंदे इंग्लिश क्लास। फ्रेंड्स, चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब लाइक आणि शेयर करायला विसरू नका। यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं होतं की क्लॉजेस याचे प्रकार आणि त्यातला एक प्रकार आपण घेतलेला होता। फ्रेंड्स, आज आपण त्याचा पुढचा प्रकार पाहणार आहोत। नेहमी फ्रेंड्स मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला ते समजावून देत असतो, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा इंग्रजी बोलण्यामध्ये कुठली अडचण येऊ नये। फ्रेंड्स, आज आपण राहिलेला जो भाग आहे, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की काइंड्स ऑफ क्लॉज नेमके कोणते, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ज्याला इंडिपेंडंट आणि मेन क्लॉज असं म्हटलं जातं हे पाहिलं आपण। सबऑर्डिनेट क्लॉज हा दुसरा प्रकार, तिसरा प्रकार कोऑर्डिनेट क्लॉज। आणि यापूर्वी आपण फ्रेंड्स पाहिलेला आहे सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये तीन पद्धतीचे क्लॉज आहेत, नाउन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज आहे। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आपण पाहिलेला आहे नाउन क्लॉज नेमका कशा पद्धतीने काम करतो आणि त्याला कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं। ओके फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत की ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे नेमकं काय। फ्रेंड्स, जसे की तुम्हाला माहिती आहे, डेफिनेशन्स पण माहिती असतील, नाउन म्हणजे काय तर नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग्स, आयडियाज, म्हणजेच ही डेफिनेशन झाली। आणि त्या पद्धतीने नाउन क्लॉज कसे काम करतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे नेमकं काय। ऍडजेक्टिव्ह हे डेफिनेशन जसे आपण ऍडजेक्टिव्हची पाहतो, काय करतं ऍडजेक्टिव्ह तर नामाबद्दल विशेष माहिती देतं किंवा जास्त माहिती देणारा। ओके, हीच डेफिनेशन आपण क्लॉज मध्ये देखील फॉलो करत असतो फ्रेंड्स, की ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय, दॅट क्लॉज विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन। ओके, उदाहरणार्थ आपण समजून घेऊया, अगदी सोपा आहे फ्रेंड्स ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय। पहा एक्झाम्पल, व्हिडिओ मोठा होऊ नये या कारणाने फ्रेंड्स अगोदर लिहून घेतो आहे, जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती मिळावी। ओके फ्रेंड्स, इथे एक्झाम्पल पाहूया। शी इज द गर्ल हू सेक्युअर्ड फर्स्ट पोझिशन। बरोबर फ्रेंड्स, आता इथे शी इज द गर्ल हा या सेंटेन्स मधला नाउन आहे फ्रेंड्स, आणि ऍडजेक्टिव्हचा पार्ट जो आहे फ्रेंड्स तो हा आहे हू सेक्युअर्ड फर्स्ट पोझिशन। म्हणजे काय फ्रेंड्स, हा जो पार्ट आहे हा काय करतो आहे आपल्याला, शी इज द गर्ल म्हणजे जी मुलगी आहे तिच्या बद्दलची जास्त माहिती हा पार्ट आपल्याला देतो आहे। म्हणजेच फ्रेंड, जो पार्ट आपल्याला नाउन बद्दल, नामाबद्दल जास्त माहिती देईल त्या भागाला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो। आणि मग ऍडजेक्टिव्ह क्लॉज आयडेंटिफाय करणं किती सोपं होते फ्रेंड्स, पहा, जो की आपण पाहू शकतो हू सेक्युअर्ड फर्स्ट पोझिशन, जिनं पहिला म्हणजे क्रमांक मिळवलेला असेल ती मुलगी आहे असा त्या वाक्याचा अर्थ। म्हणजेच बघा, हू सेक्युअर्ड फर्स्ट पोझिशन हा आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, जो आपल्याला शी या नाउन प्रोनाउन बद्दल आपल्याला माहिती देतो आहे। ओके फ्रेंड्स, सेकंड एक्झाम्पल मध्ये जास्त समजावून घेऊया। दिस इज द हाऊस वेअर आय लिव्ह। बघा फ्रेंड्स, दिस इज द हाऊस हा आपला सब्जेक्टचा भाग झाला, जो की आपण नाउन प्रोनाउन आहे, पण जास्त माहिती काय आहे फ्रेंड्स, बघा वेअर आय लिव्ह जिथे मी राहिलो। बघा फ्रेंड्स, म्हणजे हा भाग आपल्याला काय करतो आहे, या घराबद्दलची जास्त माहिती देतो आहे फ्रेंड्स। आणि ऍडजेक्टिव्ह नेमकं आपल्याला माहिती आहे नामाबद्दल जास्त माहिती देतो। मग तीच डेफिनेशन फ्रेंड्स आपण क्लॉज मध्ये देखील फॉलो करतो आहोत, की जो भाग नाउन प्रोनाउन बद्दल जास्त माहिती देणारा आहे तो झाला आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज। ओके फ्रेंड्स, मला वाटतं तुम्हाला हा एकदम सोपा भाग आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा आयडेंटिफाय करायचा हे लक्षात आलेलं असेल। जो भाग आपल्याला नाउन बद्दल जास्त माहिती देतो आहे तो क्लॉज मध्ये आहे, तर त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज। ओके फ्रेंड्स, पुढचं एक एक्झाम्पल आहे बघा। दॅट इज द प्लेस विच आय लव। बघा फ्रेंड्स, असं ठिकाण आहे, अशी जागा आहे की ज्याच्यावरती मी प्रेम करतो। म्हणजे बघा, विच आय लव हा जो पार्ट आहे पुन्हा त्या ठिकाणाची जास्त माहिती देतो आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दॅट प्रोव्हाइड्स अस, म्हणजे जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जो भाग आपल्याला क्लॉज मध्ये नाउन
अथवा प्रोनाउन बद्दल देतो त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचे. ओके फ्रेंड्स, हा झाला अगदी सोपा, एकदम व्यवस्थित रित्या तुम्ही तो नोट डाउन करा. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आयडेंटिफाय करण्यासाठी फार इजी आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जात आहोत, जो क्लॉज आहे पुढचा आपल्याला, ज्याचं नाव आहे फ्रेंड्स ऍडव्हर्ब क्लॉज. ऍडव्हर्ब क्लॉज हा पण बघा वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये यूज केला जातो. अगदी सोपा आहे फ्रेंड्स, तुम्हाला मी तो एकदम साध्या सरळ शब्दामध्ये समजावून देतो, जेणेकरून तुम्ही त्याची रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तो जर परीक्षेमध्ये आला तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळून जातील. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी करणाऱ्यांसाठी हा घटक महत्वाचा आहे, निश्चित तुम्हाला याचे मार्क्स जे आहेत ते मिळून जातील. लेट्स सी ऍडव्हर्ब क्लॉज. ऍडव्हर्ब क्लॉज बघा फ्रेंड्स, जसे की आपण डेफिनेशन मध्ये पाहतो, जसा ऍडजेक्टिव्ह नाउनची जास्त माहिती दिली, आता ऍडव्हर्ब काय करतो आहे वर्बची आपल्याला जास्त माहिती देणार आहे. ऍक्शन कशी घडली याच्या बद्दलची आपल्याला माहिती ऍडव्हर्ब हा क्लॉज देतो. फ्रेंड्स लेट्स सी, बघा फ्रेंड्स ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. आता पहिल्यांदा आपण वेळ नेमकी त्या वाक्यामध्ये आलेली असेल, निश्चित वेळ आहे, तर तिथे तो क्लॉज आहे ऍडव्हर्ब. ओके, उदाहरणावरून समजून घेऊया. आय गेट अप बिफोर द सन रायझेस. इथे बघा फ्रेंड्स, बिफोर द सन रायझेस म्हणजे मी कधी उठतो असं म्हटलंय, तर सूर्योदयापूर्वी, म्हणजे बिफोर पासून जो भाग आहे या क्लॉज मधला तो झाला आपला ऍडव्हर्ब क्लॉज. कारण हा काय करतो आहे फ्रेंड्स, आपल्याला टाइम इंडिकेट करतो आहे, एक विशिष्ट वेळ आपल्याला समजावून देतो आहे. ओके फ्रेंड्स, सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, शी कुक्ड आफ्टर हर हजबंड वेंट टू मार्केट. ओके फ्रेंड्स, आता इथपासूनचा पुढचा भाग जो आहे आफ्टर पासूनचा. ओके फ्रेंड्स, शी कुक म्हणजे तिनं स्वयंपाक केला, कधी केलाय फ्रेंड्स, आफ्टर. आफ्टर मीन्स नंतर. कशाच्या नंतर फ्रेंड्स, आफ्टर हर हजबंड वेंट टू मार्केट. ओके फ्रेंड्स, म्हणजे दोन्ही एक्झाम्पल मध्ये आपल्याला टाइम लक्षात येतो आहे, वेळ लक्षात येते आहे, आणि ज्या क्लॉज मध्ये आपल्याला वेळेबद्दल दर्शवलेला असेल तो क्लॉज असतो आपला ऍडव्हर्ब क्लॉज. म्हणून इथं म्हटलेलं आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ओके फ्रेंड्स, ते इथे तुम्हाला लक्षात आलेलं असेल, टाइम बद्दलची दोन एक्झाम्पल्स पाहिली आपण. आणखीन ऍडव्हर्ब क्लॉज नेमका कसा युज केला जातो, मोर एक्झाम्पल्स पाहूयात. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. आता इथे ठिकाणाबद्दलचा आहे फ्रेंड्स, अगदी इझी आहे, तुम्हाला ते समजत आहे फ्रेंड्स. लेट सी, दिस इज द रूम वेअर शी वॉज मर्डर्ड. ओके फ्रेंड्स, तर इथपासूनचा जो भाग आहे फ्रेंड्स, हा आपल्याला त्या ठिकाणाबद्दलची माहिती देतो आहे. जसं की या एक्झाम्पल्स मध्ये आपण वेळेबद्दलची माहिती मिळाली, म्हणून तो ऍडव्हर्ब क्लॉज टाइम इंडिकेट करणारा. आता ऍडव्हर्ब क्लॉज आपल्याला प्लेस इंडिकेट करतो आहे, ठिकाण. ओके, दिस इज द रूम वेअर शी वॉज मर्डर्ड. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट आहे ऍडव्हर्ब क्लॉज आयडेंटिफाय कसा करायचा याबद्दलचा, तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. ओके, मॅनर म्हणजे बघा याच्यामध्ये आता ती व्यक्ती नेमकी कशी वागते आहे, कशामुळे, ते आपल्याला या क्लॉज मध्ये कळून जाईल. लेट्स सी, ही क्राइड एज दो ही वॉज रिउंड. बघा फ्रेंड, ही क्राइड एज दो ही वॉज रिउंड म्हणजे तो अशा पद्धतीने रडला जसं काय त्याचं संपूर्ण आयुष्यामध्ये जे काय मिळवलेलं आहे ते नष्ट झालेलं आहे किंवा त्याच्या हातातून ते गेलेलं आहे. बघा, म्हणजे या क्लॉज मध्ये आपल्याला मॅनर इंडिकेट होत आहे, आणि मग मॅनर इंडिकेट आपल्याला ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये होत आहे, जसं की प्लेस टाइम त्याच पद्धतीने मॅनर. ओके फ्रेंड्स, पुढचा आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. म्हणजे आपल्याला जर एखादं एक्झाम्पल आलं आणि त्याच्यामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी घडली, ऍक्शन घडली, आणि त्याचं रिझन देखील त्याच्यामध्ये दिलेलं असेल, तर तो क्लॉज आहे ऍडव्हर्ब. ओके, आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन एक्झाम्पल न समजावून घेऊया. ही इज सॅड. बघा, तो दुःखी आहे असं म्हटलंय फ्रेंड्स, तो दुःखी आहे. का दुःखी आहे, तर बघा त्याचं रिझन इथे दिलेलं आहे फ्रेंड्स, ऍज ही फेल्ड इन द एक्झाम. म्हणजे बघा फ्रेंड,
जे रीजन इंडिकेट केलेला आहे तो भाग झाला आपला ऍडव्हर्ब क्लॉज. कारण ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की काय कारण आहे, कशामुळे ती व्यक्ती दुःखी आहे. म्हणजे ज्या वेळेस सेंटेन्स मध्ये आपल्या रीजनचा भाग आलेला असेल, निश्चित तुम्ही तिथे नोट डाऊन करा दिस इज ऍडव्हर्ब क्लॉज आहे आणि मग त्याला रीजन हे एक कारण आपण सांगू शकतो. नेक्स्ट आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पर्पज मीन्स हेतू. आता बघा एक्झाम्पल मध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजेल आपल्याला. ही वर्क हार्ड, त्यानं खूप कष्ट घेतले फ्रेंड्स, आणि बघा हेतू काय साध्य झालाय, सो दॅट ही कुड सक्सीड. बघा फ्रेंड्स काय हेतू झाला, साध्य झाला की त्यानं यश मिळवलं. कशामुळे यश मिळवलं फ्रेंड्स, तर त्यानं कठीण परिश्रम घेतले, मेहनत घेतली. आणि मग अशा एक्झाम्पल्स जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये आल्या, एक्झाम मध्ये आले, तर त्याच्यामध्ये जर क्लॉज ऑफ पर्पज हा दिसत असेल तर निश्चित तो ऍडव्हर्ब क्लॉज आहे, हे तुम्ही नोट डाऊन करा. पुढे आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन आहे फ्रेंड्स, बघा कंडिशन आपण काय म्हणतो की जर असे घडेल तर त्या पद्धतीची रिएक्शन घडेल. ओके एक्झाम्पल मध्ये पहा, आय विल गो इफ ही कम्स. म्हणजे एखादी कृती तशी घडणार असेल तर त्याची रिएक्शन अशी अशी घडेल. उदाहरणामध्ये असं म्हटलेलं आहे आय विल गो, मी जाईल. का कंडिशन काय ठेवली, कधी जाईल, जर तो येईल. म्हणजे एक गोष्ट घडणार असेल तर निश्चित त्याची दुसरी ऍक्शन घडणार आहे, रिएक्शन ही कंडिशन म्हटलेलं आहे. आणि कंडिशन जर असेल तर फ्रेंड्स ही ऍडव्हर्ब क्लॉजची सिच्युएशन आहे. नेक्स्ट ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट याचा अर्थ आहे विरुद्ध. आता म्हणजे त्या सेंटेन्स मध्ये दोन विरुद्ध गोष्टी जरी होत असतील, एकमेकांच्या विरोधात असतील त्या ऍक्शन ऍक्टिव्हिटीज, तर ते देखील ऍडव्हर्ब क्लॉज आहे. लेट सी, ही डिडंट वर्क हार्ड, त्यानं जास्तीत जास्त मेहनत केली नाही, म्हणून काय घडलं बघा. हाउएव्हर ही पास्ड, पण तरी देखील तो पास झालेला आहे. म्हणजे हे अपोजिट आहे, कॉन्ट्रास्ट आहे, ऍक्शन विरुद्ध आहे. म्हणजेच मेहनत न घेतलेला व्यक्ती देखील पास झाला, असा विरोधाभास कॉन्ट्रास्ट जर तिथे असेल तर निश्चित तशी उदाहरणं ऍडव्हर्बची आहे, तो ऍडव्हर्ब क्लॉज आहे, हे तुम्ही नोट डाऊन करा फ्रेंड्स. देन ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे फ्रेंड्स तुलना, तुलना. ओके बघा मग काय तुलना केली फ्रेंड्स, इथं एक डिग्रीचं वाक्य दिलेलं आहे, त्याच्या मदतीनं आपल्याला तुलना दर्शवलेली आहे. ही इज नॉट सो स्ट्रॉंग एज हिज ब्रदर. म्हणजे फ्रेंड्स जर इथे तुलना केलेली आहे, ही तुलना ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की तो तेवढा स्ट्रॉंग नाहीये केवढा जेवढा त्याचा भाऊ स्ट्रॉंग आहे. तुलना आलेली आहे म्हणजे याचा अर्थ ऍडव्हर्ब क्लॉज आहे. बघा फ्रेंड्स आपण वेगळे वेगळे मुद्दे पाहतो आहोत की ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये नेमके काय काय गोष्टी इन्क्लूड होतात आणि त्या गोष्टी आल्या, जसे की टाइम आहे, प्लेस आहे, मॅनर आहे, रिझन, पर्पज, कंडिशन, कॉन्ट्रास्ट, कंपॅरिझन, आणि अशा गोष्टी आल्या तर निश्चित तो क्लॉज आहे ऍडव्हर्ब क्लॉज. नेक्स्ट पॉइंट पाहूया फ्रेंड्स, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. रिझल्ट किंवा पुढे एक शब्द लिहिलाय कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्स याचा अर्थ आहे फ्रेंड्स परिणाम. कॉन्सिक्वेन्स इफेक्ट म्हणू शकतो, त्याचा अर्थ आहे परिणाम. बघा उदाहरणाने ते समजावून घेऊया. शी स्पीक्स सो स्लोली, म्हणजे ती फार सावकाश हळू बोलली. दॅट आय कॅनॉट हिअर हर, म्हणजे बघा ती सावकाश बोलल्यामुळे काय झालं, दॅट आय कॅनॉट हिअर हर, मी ऐकू शकलो नाही. हा जो भाग आहे रिझल्ट आहे, पहिली ऍक्शन स्लोली झाली तिचं बोलणं, आणि त्याच्यावरचा कॉन्सिक्वेन्स परिणाम काय झाला की ते ऐकू आलं नाही. मग हा जो भाग आहे ज्याच्यामध्ये रिझल्ट आणि कॉन्सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे त्या पार्टमध्ये, तो भाग आहे आपला ऍडव्हर्ब
क्लॉज एग्जाम मध्ये असे क्वेश्चन्स येतील आपल्याला जर त्या पद्धतीची ऍक्शन झाली आणि त्याच्यावरती कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम किंवा रिझल्ट पाहायला मिळाला तर निश्चित तुम्ही तिथे नोट डाऊन करा तिथे पॉइंट आउट करा की हा ऍडव्हर्ब क्लॉज आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया त्याचं जे रिझल्ट आणि कॉन्सिक्वेन्स आपल्याला एक्सप्लेन करेल. ही इज सो पुअर बघा फ्रेंड्स तो फार गरीब आहे असं म्हटलेलं आहे. ही इज सो पुअर मग याचा रिझल्ट काय आहे याचा परिणाम काय आहे जे की आपल्याला ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये पॉइंट आउट करायचं आहे. बघा तो गरीब आहे दॅट ही कॅनॉट बाय अ पेन. बघा हा पार्ट जो आहे हा रिझल्ट आहे हा कॉन्सिक्वेन्स आहे ज्याच्यामुळे काय झालेला आहे बघा तो गरीब असल्यामुळे त्याला पेन घेणं देखील शक्य नाही. म्हणून हा जो पार्ट आहे रिझल्ट आणि कॉन्सिक्वेन्स हा देखील आपला ऍडव्हर्ब क्लॉजचा पार्ट आहे. फ्रेंड्स या पद्धतीनं आपण ऍडव्हर्ब क्लॉज नेमका कशा पद्धतीनं वाक्यांमध्ये येऊ शकतो हे पाहिलेलं आहे. फ्रेंड्स याच्यामध्ये आपण ऍब्जेक्टिव्ह क्लॉज पाहिला आज त्याच्यानंतर ऍडव्हर्ब क्लॉजच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी नोट डाऊन करा फ्रेंड्स रिवाइज करा ज्याच्यामुळे तुम्हाला असे प्रश्न जर आले परीक्षेमध्ये निश्चित तुम्हाला ते सॉल्व्ह करायला सोपं जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. थँक्यू.